हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू कल्पित क्लासरूम। टुडे आई विल स्पीक अबाउट एरोमा थेरेपी। दिस फर्स्ट स्लाइड आई हैव पर्पजली केप्ट ब्लैंक बिकॉज यू शुड डायरेक्टली गेट आइडिया जस्ट बाय सीइंग दिस स्लाइड। सो इन दिस स्लाइड वन लेडी इज देयर and you can say that some treatment is going on for the purpose of cure of a particular disease. And at left side you can see some flowers which are used in the treatment of that lady. And this treatment which is going on in this slide is known as aromatherapy. And today we will see different types of or different aspects of aroma or aromatherapy. So let's continue with today's topic, aromatherapy. Aromatherapy म्हणजे सगळ्यामध्ये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर खूप छान असे जे गंध आणि सुगंध असतात ते वापरून आपल्याला जो काय आजार झाला असणार आहे तो आजार बऱ्या करण्याची पद्धती म्हणजे आपण त्याला म्हणणार ॲरोमा थेरपी। ॲरोमा म्हणजे गंध किंवा सुगंध आणि थेरपी म्हणजे एखाद्या गोष्टीवर उपचार करण्याची पद्धत। तर जर एखादा आजार झाला असेल आपल्याला तर त्या आजारावर ॲलोपॅथिक किंवा होमिओपॅथिक औषधं वापरण्याच्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारचे गंध आणि सुगंध वापरून जी आपण ट्रीटमेंट करू त्या ट्रीटमेंटला आपण म्हणतो ॲरोमा थेरपी। सो डेफिनेशन ऑफ ॲरोमा थेरपी, तुम्ही सगळ्यांनी बहुतेक वेळेला अनुभवला असेलच, ज्यावेळेला आपण बाजारात जाऊन एखादं परफ्यूम घेत असतो त्यावेळेला आपण डायरेक्टली कोणतंच परफ्यूम विकत घेत नाही, आधी आपण थोडंसं स्प्रे करतो आपल्या हातावर, वास घेऊन फील करतो आपल्याला रिलॅक्स होतं आहे का, इरिटेट होतं आहे का, आणि मग आपण काय करतो परफ्यूम्सचं सिलेक्शन करतो। अगदी छोटी छोटी गोष्टसुद्धा आहे जी आपल्या आरोग्याशी निगडीत आहे। उदाहरणार्थ साबण आणायला जर आपण कुठे दुकानामध्ये गेलो तर आपण 5-6 प्रकारचे साबण हातात घेतो, वास करून फील करतो की कुठचा वास आपल्याला छान वाटतो आहे, छान वाटतो आहे म्हणजेच कुठच्या वासामुळे आपण मस्तपैकी रिलॅक्स होतो आहे, आणि मग तो साबण आपण घेतो। सो क्रीम्स, लोशन्स, वेगवेगळ्या प्रकारची तेलं, शॅम्पू, हे जे काही आपण कॉस्मेटिक्स जेव्हा खरेदी करतो बाजारात जाऊन त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं आपण काय करतो त्या कॉस्मेटिक्सचा वास घेतो, फील करतो की आपल्या मनाला, आपल्या मेंदूला, आपल्या शरीराला कोणतं परफ्यूम किंवा कोणता ॲरोमा हा छान सूट होतो आहे, आणि मग तो ॲरोमा किंवा तो फ्लेवर आपण विकत घेतो। सो हे सिंपलमध्ये दुसरं तिसरं काही नसून यालाच आपण म्हणणार आहोत ॲरोमा थेरपी। नाऊ वी विल सी डेफिनेशन ऑफ ॲरोमा थेरपी। ॲरोमा थेरपी इज अ हिलिंग ट्रीटमेंट दॅट यूजेस नॅचरल प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स टू प्रमोट हेल्थ अँड वेलबिंग। समटाईम्स इट्स ऑल्सो कॉल्ड ॲज इसेन्शियल ऑइल थेरपी। सो एकदम सिंपलमध्ये डेफिनेशन इथे मेन्शन केलेली आहे। ॲरोमा थेरपी इज अ हिलिंग ट्रीटमेंट दॅट कॉजेस दॅट यूजेस नॅचरल प्लांट एक्स्ट्रॅक्ट टू प्रमोट हेल्थ अँड वेलबिंग। हिलिंग ट्रीटमेंट म्हणजे एखादी गोष्ट बरी करण्यासाठी जे उपचार करतो आपण त्याला आपण म्हणणार आहोत हिलिंग ट्रीटमेंट। आणि ॲरोमा थेरपी ही एक अशी हिलिंग ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे झाडांपासून तयार केलेले एक्स्ट्रॅक्ट्स आणि त्या एक्स्ट्रॅक्ट्सचा गंध, सुगंध किंवा ॲरोमा यूज करून आपण पेशंटला एखाद्या आजारामधून मुक्त करणार आहोत, बरं करणार आहोत। या सगळ्या गोष्टीला आपण म्हणणार आहोत ॲरोमा थेरपी। सिंपलमध्ये तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर कितीतरी बॉडी परफ्यूम्स किंवा डिओज मेडिकल स्टोअरमध्ये डीमार्टमध्ये गेल्यावर उपलब्ध असतात पण आपण सिलेक्शन करतो। 100 डिओ असतात तर आपण कोणत्या पण उचलून बास्केटमध्ये टाकत नाही, आपण काय करतो ब्रँड्स बघतो, छोटे छोटेसे स्प्रे आपल्या हातावरती मारून वास घेतो, फील करतो आणि
जो ॲरोमा आपल्याला रिलॅक्स फील करेल किंवा आपण वास घेतल्यावरती ज्या ॲरोमामुळे आपल्याला रिलॅक्स झाल्यासारखं वाटेल, शांत झाल्यासारखं वाटेल, तो आपण काय करतो, आपल्याला सूट होतो म्हणून लगेच विकत घेतो. सो दिस इज नथिंग बट ॲरोमा थेरपी. आपल्याला झालेले वेगवेगळे आजार किंवा आपल्याला रिलॅक्सेशन मिळण्यासाठी जे काय आपण गंध आणि सुगंध वापरू, त्या सगळ्यांना आपण म्हणणार आहोत ॲरोमा थेरपी. सो व्हॉट इज ॲरोमा थेरपी? ॲरोमा थेरपी इज अ हिलिंग ट्रीटमेंट दॅट यूजेस नॅचरल एक्स्ट्रॅक्ट्स टू प्रमोट हेल्थ वेलबींग. समटाईम्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इसेन्शियल ऑइल थेरपी. मला आठवतं आहे ज्यावेळेला मी लहान होतो तेव्हा दवाखान्यात जेव्हा जायचो, काही लागलं असेल, आजारी असेल, आणि डॉक्टर इंजेक्शन द्यायचे, बऱ्याच वेळेला लहान मुलं इंजेक्शन घ्यायला खूप घाबरतात, इंजेक्शन बघितलं की धिंगाणा करायला सुरुवात करतात. पण ज्यावेळेला मी दवाखान्यात जायचो त्यावेळेला मला इंजेक्शन घ्यायला खूप आवडायचं, कारण इंजेक्शन द्यायच्या आधी स्पिरिट जे आहे, निळ्या रंगाचं स्पिरिट असतं, त्याच्यामध्ये कापूस बुडवायचे डॉक्टर काका, आणि असं मस्तपैकी हातावर स्पिरिट लावायचे दंडावरती. त्या स्पिरिटचा वास मला खूप आवडायचा आणि तो वास इतका छान असायचा की असं शांत वाटायचं मला. त्यामुळे मग स्पिरिटचा वास मला आवडतो, मग तो वास मला घ्यायला मिळेल म्हणून मी इंजेक्शन घ्यायला मग लगेच तयार व्हायचो आणि ऑटोमॅटिकली बरा व्हायचो. सो सिम्पलमध्ये मी एक्सप्लेन केलं आहे ॲरोमा थेरपी म्हणजे काय. छोटासा स्पिरिटचा वास मला एकदम असं छान फिलिंग करून द्यायचं आणि त्यामुळे मग मी इंजेक्शन घ्यायला मी कधी रडलो नाही, उलट पडलो की मी लगेच घरी सांगायचो चला चला दवाखान्यात जाऊया आणि इंजेक्शन घेऊयात, कारण मला शांत मन शांत करणारा तो स्पिरिटचा वास लहान असतानाच खूप आवडायचा. सो दिस इज नथिंग बट ॲरोमा थेरपी. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं पानं यांचे एक्स्ट्रॅक्ट्स तयार करून त्यांच्यापासून ऑइल्स तयार करणार आहोत, स्प्रेज, परफ्युम्स, असे वेगवेगळे ॲरोमास तयार करून त्याचा उपयोग आपण माणसाचं वेलबिंग करण्यासाठी म्हणजे आरोग्य नीट राखण्यासाठी आपण करणार आहोत, त्या सगळ्याला आपण म्हणणार आहोत ॲरोमा थेरपी. खूप वेळेला तुम्ही ऑब्झर्व केलं असेल काही जणांना हायवे क्रॉस करताना एसटी गेली की एसटीतून येणारा जो धूर असतो तो खूप छान वाटतो, नाकात गेला की असं एकदम रिलॅक्स झाल्यासारखं वाटतं. बऱ्याच वेळेला आपल्याला घरी आमटीची फोडणी टाकली की जो येणारा ॲरोमा असतो एकदम असं छान फील होतं, असं वाटतं कधी एकदा जेवण तयार होतो आणि आपण जेवतो आहे, कारण हे असे वेगवेगळे ॲरोमाज गंध सुगंध जे असतात ते जेव्हा आपण नाका वाटे श्वासामधून शरीरात घेतो त्यावेळेला आपला मेंदूला शांत वाटतं, रिलॅक्स फील झाल्यासारखं वाटतं आणि एकंदरीत आपलं मानसिक आरोग्य छानपैकी सुरू राहतं. आणि ह्याच ॲरोमा थेरपीमध्ये मग कालांतराने भरपूर सारे नवीन ट्रेंड्स येत गेले आणि ऑफिशियली एक नवीन उपचार पद्धती, एक नवीन थेरपी म्हणून मग सगळं जग या ॲरोमा थेरपीकडे बघू लागलं. ॲरोमा थेरपी यूजेस ॲरोमॅटिक इसेन्शियल ऑइल्स मेडिसिनली टू इम्प्रूव द हेल्थ ऑफ बॉडी माइंड अँड स्पिरिट. इट एन्हान्सेस बोथ फिजिकल अँड इमोशनल हेल्थ. सगळ्यांना माहिती आहे गुलाबाचं फूल असतं आणि खूप छान वास येतो, आपण बऱ्याच वेळेला असं फील करतो गुलाबाचं फूल नाकाला लावतो आणि वास असं छान वास येतो, छान सुगंध येतो आणि आपण असं श्वास जोरामध्ये घेऊन तो सुगंध आपल्या शरीरामध्ये घेऊन आपण फील करतो. सो दिस इज नथिंग बट रिलॅक्सेशन विथ द हेल्प ऑफ रोज फ्लॉवर ॲरोमा अँड इन मॉडर्न टर्म्स दिस इज कॉल्ड ॲज ॲरोमा थेरपी. भरपूर वेळेला खूप खूप छान छान प्रकारचे वास असतात ज्याच्यामुळे आपण एकदम रिलॅक्स होतो. पारिजातकाची फुलं सगळ्यांना माहीतच आहेत, खूप मस्त वास असतो. सोनचाफा सगळ्यांना आवडतो, जस्ट एक फूल जरी घरात ठेवलं तरी अख्ख्या घरामध्ये त्याचा सुगंध दरवळतो आणि आपल्या घरातलं वातावरण छान मंत्रमुग्ध होऊन जातो. सो दिस इज नथिंग बट ॲरोमा थेरपी. वेगवेगळे गंध सुगंध आपल्या शरीरात जाणार आहेत आणि आपल्या मनाला मेंदूला रिलॅक्स करणार आहेत आणि म्हणूनच ज्यावेळेला संध्याकाळी दिवाबत्ती करतात घरोघरी त्यावेळेला उदबत्ती, धूप,
कापूर अशा गोष्टी वापरतात ज्यांच्यामधून मस्त ॲरोमा येईल आणि तो ॲरोमा नाकावाटे आपल्या शरीरात गेला की आपल्याला छान वाटेल, रिलॅक्स वाटेल, आपला मूड फ्रेश होईल. कारण आपल्या मेंदूमध्ये अशी काही केमिकल्स आहेत जी आपला मूड ऑन करण्याचं, मूड ऑफ करण्याचं काम करत असतात. आणि अशा या केमिकल्सना कंटिन्युअस ठेवण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारचे ॲरोमाज हे खूप छानपैकी काम करतात. सो आता तुम्हाला एकंदरीत आयडिया आली असेल व्हॉट इज ॲरोमा थेरपी. सो ॲरोमा थेरपी इज हिलिंग ट्रीटमेंट दॅट यूजेस नॅचरल प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स टू प्रमोट हेल्थ अँड वेलबिंग. समटाईम्स धिस ॲरोमा थेरपी इज ऑल्सो कॉल्ड ॲज इसेन्शियल ऑइल थेरपी. ॲरोमा थेरपी यूजेस ॲरोमॅटिक इसेन्शियल ऑइल्स मेडिसिनली टू इम्प्रूव द हेल्थ ऑफ बॉडी, माइंड अँड स्पिरिट. इट एन्हान्सेस बोथ फिजिकल अँड इमोशनल हेल्थ. सो एकंदरीत तुम्हाला आता छानपैकी समजलं आहे व्हॉट इज ॲरोमा थेरपी. आता पुढच्या भागामध्ये आपण बघूयात. द टर्म ॲरोमा थेरपी वॉज कॉइंड बाय फ्रेंच परफ्युमर अँड केमिस्ट हूज नेम वॉज रेनी मॉरिस गॅटफोसे इन अ बुक विच ही रोट ऑन द टॉपिक ॲरोमा थेरपी अँड विच हॅज बीन पब्लिश्ड इन द इयर 1937. ही हॅड प्रिव्हियसली डिस्कवर्ड द हिलिंग पोटेन्शियल ऑफ लव्हेंडर इन ट्रीटिंग बर्न्स. द बुक which has been published in 1937, discusses the uses of essential oils in treating medical conditions. So, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲरोमा थेरपी ही जी टर्म आहे ती ऑफिशियल टर्म 1937 साली रेमे मॉरिस गॅटफोसे या नावाच्या एका लेखकांनी अधिकृतरित्या ही टर्म आणली, ॲरोमा थेरपी. याच्या आधी हजारो लाखो वर्षांपासून लोक वेगवेगळे सुगंध घेऊन, ॲरोमा घेऊन रिलॅक्स होतच आहेत, पण ऑफिशियली थेरपी म्हणून, ॲरोमाचा वापर थेरपी म्हणून, एक उपचार पद्धती म्हणून जो करण्यात आला त्याला आपण ॲरोमा थेरपी असं म्हणतो. आणि ऑफिशियली हा शब्द ॲरोमा थेरपी हा शब्द 1937 साली या लेखकांनी उदयाला आणला. खरं तर ॲरोमा थेरपीचा इतिहास जर आपण बघायला गेलो तर हजारो लाखो वर्षापूर्वी आपण इतिहासामध्ये जाऊ शकतो. ज्यावेळेला तुम्ही लहानपणी ऐकली असेल एखादी गोष्ट की एक राजा असायचा, खूप मोठा राजवाडा त्याचा असणार आहे, आणि मग राजाच्या राजवाड्यामध्ये मस्तपैकी बगीचा असतो, एखादा बाग असते मोठी, आणि मग संध्याकाळी राजा, राणी, राजकुमार, राजकुमारी हे सर्व बागेमध्ये फिरायला येतात. तिथल्या वेगवेगळ्या फुलांच्या सुगंधाने मंत्रमुग्ध होऊन रिलॅक्स होतात आणि मग आपल्या राजवाड्यात परत जातात. सो असं हजारो लाखो वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारचे गंध, सुगंध हे माणसं वापरतच आलेली आहेत, पण ऑफिशियली थेरपी म्हणून 1937 साली या ॲरोमा थेरपीला मान्यता प्राप्त झाली. असं हे एकंदरीत खूप इंटरेस्टिंग आणि छान आपलं युनिट आहे ॲरोमा थेरपी किंवा इंडस्ट्री बेस्ड ऑन प्लांट प्रॉडक्ट्स. नाऊ वी विल सी सम मोर डिटेल्स अबाउट ॲरोमा थेरपी. ॲरोमा थेरपी इज थॉट ऑफ ॲज बोथ अँड आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. अँड रिसेंटली ॲरोमा थेरपी हॅज गेन्ड मोर रेकग्निशन इन द फील्ड ऑफ सायन्स अँड मेडिसिन. सो बेसिकली ॲरोमा थेरपी म्हणजे फक्त उपचार करण्याची पद्धती आहे असं नाही, तर आता मॉडर्न ट्रेंड्सनुसार ॲरोमा थेरपी इज कन्सिडर्ड ॲज बोथ आर्ट अँड सायन्स. एक कलासुद्धा ॲरोमा थेरपी आहे आणि एक विज्ञानसुद्धा ॲरोमा थेरपी आहे. नुसतं एखाद्या झाडाला खूप छान वास येतो आहे, फुलं खूप सुंदर आहेत, मस्त वास येतो आहे म्हणून त्याचा ॲरोमा घेऊन आपण बरे होऊच असं नाही. सो ही एक कला आहे, त्या झाडापासून तुम्ही
ॲरोमा कसा तयार करणार आहात, ट्रीटमेंट कशी देणार आहात, आजूबाजूचं वातावरण कसं असणार आहे याच्यावरती उपचाराची पद्धती आपली ठरते. सो एकंदरीत ॲरोमाथेरपी म्हणजे फक्त सायन्स नाही आहे तर आर्टसुद्धा आहे, एक छानपैकी कलासुद्धा आहे. आर्ट म्हणजेच कला. उदाहरण द्यायचं झालं तर समजा पार्टीला जायचं असं आपण सगळ्यांनी ठरवलं, हॉटेल सिलेक्ट करायचं, तर आपण कोणतं हॉटेल सिलेक्ट करणार? जिथे छान आपल्याला गेल्यावरती वाटेल, जिथे मस्त डिस्प्ले केला असेल, छानपैकी एकंदरीत इंटेरियर डिझाईन असणार आहे, अशा हॉटेलमध्ये आपण जाणार आहोत. कारण खाणं तर आपल्याला खायचं आहेच, पण त्याच्यासोबत हॉटेलसुद्धा खूप छान असणं आवश्यक आहे. तसं ॲरोमाथेरपी ही एक कला आहे. तुम्ही ॲरोमाथेरपीमुळे वेगवेगळे उपचार तर लोकांवर करणार आहातच, पण ते उपचार करताना तुम्ही कला म्हणून ॲरोमाचा यूज कसा करता, आजूबाजूचं वातावरण कसं ठेवता, हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. आणि म्हणून ॲरोमाथेरपी इज कन्सिडर्ड ॲज आर्ट ॲज वेल ॲज सायन्स. अँड रिसेंटली बिकॉज ऑफ लॉट्स ऑफ इम्पॉर्टन्सेस इन ॲरोमाथेरपी, ॲरोमाथेरपी हॅज गेन्ड मोर रेकग्निशन इन फील्ड्स ऑफ सायन्स अँड मेडिसिन. आणि सध्या मग शास्त्र किंवा विज्ञान आणि वैद्यकशास्त्रामध्ये ॲरोमाथेरपीला खूप महत्त्वाचं स्थान आहे. कारण हे प्रूव्ह झालेलं आहे की वेगवेगळे आपल्या पसंतीचे ॲरोमाज जर आपल्या बॉडीमध्ये गेले तर आपलं मन रिलॅक्स होतं, आपला मेंदू छान फील करतो, शांत होतो, आणि जे आपल्याला शारीरिक मानसिक आजार असतील ते हळूहळू बरे होयला सुरुवात होते. हे सायंटिफिकदृष्ट्या ऑफिशियली प्रूव्ह झालेले आहे. आणि म्हणून आजच्या जमान्यामध्ये ॲरोमाथेरपीला सायन्स आणि मेडिसिन या क्षेत्रामध्ये एक छानसं वेगळं असं स्थान मिळालेलं आहे. आता आपण बघूयात हाऊ लाँग वी हॅव बीन युझिंग ॲरोमाथेरपी. आता एकंदरीत तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं आहे ॲरोमाथेरपी म्हणजे काय आणि ॲरोमाथेरपीचा कशा प्रकारे आपल्या शरीरावरती उपयोग होणार आहे किंवा फायदा होणार आहे. आता थोडंसं डिटेलमध्ये जाऊयात आणि बघूयात हाऊ लाँग वी हॅव बीन युझिंग ॲरोमाथेरपी. हे जे काय ॲरोमा सुगंध सुवास जे मगासपासून म्हणतो आहे मी, ते किती वर्षांपासून आपण वापरत आहोत ते थोडंसं जरा डिटेलमध्ये बघूयात. ह्युमन्स हॅव यूज्ड ॲरोमाथेरपी फॉर थाउजंड्स ऑफ इयर्स. जसं मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हजारो लाखो वर्षांपासून माणसं काय करत आहेत, ॲरोमाथेरपी म्हणून वापरत आहेत. फक्त त्यावेळेला ॲरोमाथेरपी असा कुठे शब्द नव्हता, पण हजारो लाखो वर्षांपासून गंध सुगंध लोकं अनुभवत आहेत आणि छान राहण्याचा प्रयत्न करत आहेत. एन्शियंट कल्चर्स इन चायना, इंडिया, इजिप्त अँड एल्सवेअर इनकॉर्पोरेटेड ॲरोमॅटिक प्लांट कंपोनंट्स इन रेझिन्स, बाम्स अँड ऑइल्स. एन्शियंट कल्चर म्हणजे पूर्वीच्या संस्कृतीमध्ये, जुन्या संस्कृतीमध्ये हजारो वर्षांपूर्वी चीन, भारत, इजिप्त आणि यासारख्या आणखीन भरपूर देशांमध्ये ॲरोमाथेरपीचा वापर केला गेला आणि वेगवेगळे सुगंध छान वास असणाऱ्या झाडांपासून काय केलं गेलं, रेझिन्स, बाम्स आणि वेगवेगळ्या प्रकारची तेलं त्या काळी प्राचीन काळी तयार केली गेली, जी मग लोकं वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरत असत. सो हजारो वर्षांपूर्वीपासून या ॲरोमाथेरपीला इतिहास आहे. दीज नॅचरल सबस्टन्सेस वेअर यूज्ड फॉर मेडिकल अँड रिलिजियस पर्पजेस. दे वेअर नोन टू हॅव बोथ फिजिकल अँड सायकोलॉजिकल बेनिफिट्स. कायम असं म्हणतात की आपलं मन जे आहे, आपण नेहमी म्हणतो आपलं मन सांगेल तसंच, आपलं मन म्हणेल तसंच, तर मन म्हणजेच मेंदू जे आपल्याला वेगवेगळे सिग्नल्स देणार आहे आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या रोजच्या जीवनामध्ये ते सगळे मेंदू सिग्नल्स द्यायचं काम करणार. आणि जर आपला मेंदू रिलॅक्स असेल तर मग आपल्याला छानपैकी सिग्नल्स मिळतील आणि चांगलं काय आहे वाईट काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील. आणि जर मेंदू खूप मस्तपैकी रिलॅक्स ठेवायचा असेल तर सगळ्यात चांगला उपाय म्हणजे दिवसभरात छान प्रकारचे वेगवेगळे गंध सुगंध आपण घेणं आवश्यक आहे.
आणि म्हणूनच वेगवेगळ्या धर्मांमध्ये सुद्धा ॲरोमाथेरपीला खूप महत्त्व आहे. कुठचाही धर्म असला तरी पूजा करताना, दिवाबत्ती करताना कायम वेगवेगळ्या प्रकारची धूप, उदबत्ती, कापूर आणि अजून बऱ्याचशा गोष्टी, उदाहरणार्थ अत्तर, अशा खूप साऱ्या गोष्टी वापरतात ज्याच्यामुळे ॲरोमा तयार होईल, सुगंध निर्माण होईल आणि वातावरणामधली निगेटिव्ह एनर्जी निघून जाईल, वातावरण मंत्रमुग्ध होईल असा एक समज आहे. आणि त्यामुळे हजारो वर्षांपासून चीन, भारत आणि इजिप्त यासारख्या देशांमध्ये लोक वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध, ॲरोमा वापरतच आलेले आहेत. आता आपण बघूयात हाऊ वी कॅन यूज ॲरोमा थेरपी. आता या स्लाईडपर्यंत तुमच्या सगळ्यांच्या एकंदरीत लक्षात आलं असेलच की ॲरोमा थेरपी आणि वेगवेगळे ॲरोमाज यूज करून आपण कसं छान राहू शकतो. आता एक्झॅक्टली आपण बघूयात हाऊ वी कॅन यूज ॲरोमा थेरपी. म्हणजे आतापर्यंत सगळं बघितलं, फुलं, सुगंध वगैरे वगैरे, ठीक आहे, पण आता एक्झॅक्टली आपल्याला याचा वापर करायचा असेल तर आपण कसं बघणार आहोत, कसं यूज करणार आहोत. सो हाऊ वी कॅन यूज ॲरोमा थेरपी. सो बेसिकली ॲरोमा थेरपी विल बी यूज्ड इन द फॉर्म ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्रॉडक्ट्स प्रिपेअर्ड बाय रॉ मटेरियल अँड दॅट इज नथिंग बट फ्रॅग्रन्सेस ऑर एक्स्ट्रॅक्ट्स ऑफ प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, द ॲरोमा थेरपी ट्रीटमेंट मटेरियल विल इन्क्लूड डिफ्युजर्स, ॲरोमॅटिक स्प्रिटर्स, इनहेलर्स, बाथिंग जेल्स, बॉडी ऑइल्स, क्रीम्स, लोशन्स, लोशन्स फॉर मसाज ऑर टॉपिकल ॲप्लिकेशन्स, फेशियल स्ट्रीमर्स, हॉट अँड कोल्ड कॉम्प्रेसर्स, क्ले मार्क्स अँड मेनी मोर विल बी देअर. सो बेसिकली सर्व टाईपचे कॉस्मॅटिक्स जे असतात, क्रीम्स, लोशन्स, बाथ ऑइल्स, बाथ जेल्स, शॅम्पू, हे सगळे काय असतात, सुगंधित असतात, सुवासित असतात. अँड दॅट इज बिकॉज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ ॲरोमाज यूज्ड इन द प्रॉडक्शन ऑफ दोज कॉस्मॅटिक्स. आपण नुसतं बाजारात गेलो आणि क्रीम घ्यायचं असेल चेहऱ्याला लावायचं, तर आपण नुसतं चेहऱ्याला लावायचं क्रीम द्या असं म्हणत नाही. 50 ब्रँड्स उपलब्ध असतात, त्यातला जो आपल्याला छान वाटेल, आपल्याला रिलॅक्स फील होईल असं ब्रँड किंवा असं क्रीम आपण मग घेणार आहोत आणि तोंडाला लावणार आहोत. त्यामुळे असे वेगवेगळे हे जे ॲरोमा थेरपीचे प्रॉडक्ट्स आहेत, डिफ्युजर्स, ॲरोमॅटिक स्पिट्झर्स, इनहेलर्स, विक्स इनहेलर सगळ्यांना माहिती आहेच, सर्दी झाली की आपण विक्स इनहेलर शक्यतो बरेच जण वापरतो. जस्ट आपण इनहेल केलं, श्वासाने आत घेतलं की आपल्याला लगेच 2 मिनिटांमध्ये काय होतं, रिलॅक्स फील व्हायला होतं. कारण भरपूर सारी आयुर्वेदिक औषधं जी आहेत त्यांचे एक्स्ट्रॅक्ट्स, ॲरोमाज आहेत, ते विक्स इनहेलरमध्ये असणार आहेत. आणि मग जेव्हा आपण ते इनहेल करणार आहोत, बॉडीच्या आतमध्ये घेणार आहोत, तेव्हा 2-3 मिनिटानंतर आपल्याला रिलॅक्स फील होईल, छान वाटेल. सो दिस इज नथिंग बट ॲरोमा थेरपी. सो असे वेगवेगळे प्रॉडक्ट्स आहेत, त्या प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून आपण ॲरोमा थेरपीचा यूज करू शकतो. सिंपल उदाहरण मी सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे साबणाचं उदाहरण आहे, किंवा वेगवेगळे शॅम्पूज घेताना आपण फ्लेवर बघतो, लेमन फ्लेवर आहे का, ऑरेंज फ्लेवर आहे का, कोकोनट फ्लेवर आहे का, असे वेगवेगळे फ्लेवर्स आपण बघतो. आणि मग जो आपल्याला सूट होईल, ज्याच्यामुळे आपण रिलॅक्स फील करू, असे फ्लेवर्स मग आपण विकत घेतो. सो दिस एंटायर थिंग विच वी आर डिस्कसिंग सिन्स 23 मिनिट्स इज कॉल्ड ॲज ॲरोमा थेरपी, यूज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ फ्रॅग्रन्सेस अँड ॲरोमा इन ह्युमन्स फिजिकल अँड मेंटल हेल्थ इम्प्रूव्हमेंट. आता आपण बघूयात व्हॉट आर बेनिफिट्स ऑफ ॲरोमा थेरपी. हे सगळं आपण डिस्कस केलं, पण ठीक आहे, याचे बेनिफिट्स खरोखर आहेत का, आणि असतील तर कोणते. सो नाऊ वी विल सी व्हॉट आर बेनिफिट्स ऑफ ॲरोमा थेरपी. ॲरोमा थेरपी इज यूज्ड इन ट्रीटमेंट ऑफ मॅनेजिंग पेन्स, इट इम्प्रूव्ज स्लीप क्वालिटी, रिड्यूसेस स्ट्रेस अँड ॲंग्शिएटी, सूथ सोअर जॉईंट्स, ट्रीट हेडेक, मायग्रेन अँड साईड इफेक्ट्स ऑफ केमोथेरपी, इट फाईट्स बॅक्टेरिया,
viruses and fungus and improves our digestion and boost our immunity. So इतके सारे medical फायदे आहेत जर आपण नीट ॲरोमाथेरपीचा वापर केला तर. फक्त फ्रॅग्रन्सेस आपल्या शरीरामध्ये घेऊन मन शांत होऊन मेंदू रिलॅक्स होऊन इतक्या साऱ्या आजारांपासून आपल्याला आराम मिळू शकतो. सगळ्यात पहिलं मॅनेज पेन. भरपूर वेळा आपल्याला दुखत असतं, मुकामार लागलेला असतो किंवा आणखीन काही वेळेला दुखत खूपत असतं आणि अशा वेळेला मग जर आपण रिलॅक्स व्हायचं असेल आणि अशा वेळेला एखादा छानसा सुगंध जर आपल्या नाकातून शरीरात गेला तर आराम वाटतो. काही वेळेसाठी आपल्याला जे दुखत असणार आहे, जे पेन्स असतील त्यामध्ये आपल्याला छान फील होतं आणि त्रास कमी होतो. इम्प्रूव स्लीप क्वालिटी. बऱ्याच जणांना झोपेचा प्रॉब्लेम असतो, त्याला निद्रानाश असं आपण म्हणतो. म्हणजे झोप कधी येते, कधी येत नाही, कधी नीट झोप येत नाही, कधी रात्री 1 वाजता जाग येते, परत मग झोप येत नाही. सो असे हे खूप सारे झोपेशी निगडीत जे काही प्रॉब्लेम्स असतील त्याला आपण म्हणतो निद्रा नाश. आणि अशा प्रॉब्लेम्समध्ये मग वेगवेगळ्या टाईपचे फ्रॅग्रन्सेस खूप काम छानपैकी करतात. सगळ्यात उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर नवरत्न तेलची जाहिरात तुम्ही बघतच असाल. ऑफिसमधून थकून आलेला माणूस असतो, झोप येत नाही, चिडचिडा रागावलेला असतो आणि मग थोडंसं 5 मिनटं नवरत्न तेलाने डोक्याला मॉलिश केलं की लगेच गाढ झोप लागते, शांत झोप लागते. कारण नवरत्न तेलामध्ये 10-15-20 प्रकारचे औषधी वनस्पतींचे फ्रॅग्रन्सेस आहेत, त्यांची तेलं आहेत आणि हे सगळं एकंदरीत छानपैकी डोक्यावर लावलं की रिलॅक्स फील होतं. कारण खूप मस्त वास येतो आणि मग नाकातून तो वास आपण शरीरात जाणार आहे, मेंदूपर्यंत पोहोचणार आहे आणि आपल्याला रिलॅक्सेशन मिळालं की थकवा वगैरे निघून जाईल आणि छानपैकी झोप लागेल किंवा झोप येईल. सो असे झोपेशी निगडीत जे प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये काय करणार आहे ॲरोमाथेरपी. ॲरोमाथेरपी विल हेल्प टू इम्प्रूव स्लीप क्वालिटी. ॲरोमाथेरपी रिड्यूसेस स्ट्रेस अँड ॲंक्शिएटी. स्ट्रेस म्हणजे तणाव आणि ॲंक्शिएटी म्हणजे एखाद्या गोष्टीची भीती. सो तणाव, ताणतणाव आणि भीती कमी करण्यासाठीसुद्धा बऱ्याच वेळेला ॲरोमाथेरपी किंवा वेगवेगळा गंध सुगंध आपल्याला छानपैकी मदत करू शकतो. ॲरोमाथेरपी सूथ सोअर जॉईंट्स, ट्रीट हेडेक अँड मायग्रेन. डोकंदुखी म्हणजे हेडेक, मायग्रेन म्हणजे अर्ध शिशी, अर्ध्या साईडचंच डोकं दुखतं. सो असं हेडेक आणि मायग्रेनसारखे जर प्रॉब्लेम्स असतील तर ॲरोमाथेरपी खूप छानपैकी आपल्याला प्रॉब्लेम्समधून बाहेर यायला मदत करू शकते. किंवा सूथ सोअर जॉईंट्स, सांधेदुखी बऱ्याच जणांना असते किंवा सांध्यांना सूज येते. सो अशा वेळेला ॲरोमाथेरपीचे जे तेलं असतात वेगवेगळ्या प्रकारची आयुर्वेदिक, त्याने जर मसाज केला, मॉलिश केलं तर खूप छान फील होतं आणि रिलॅक्स वाटतं, आराम मिळाल्यासारखं वाटतं. ॲरोमाथेरपी इज यूज्ड इन साईड इफेक्ट्स ऑफ केमोथेरपी. इट फाइट्स बॅक्टेरिया, व्हायरसेस अँड फंगस. कॅन्सरच्या पेशंट्समध्ये भरपूर वेळा केमोथेरपीची ट्रीटमेंट करतात आणि त्या ट्रीटमेंटमध्ये खूप सारे साईड इफेक्ट्स असतात. त्या साईड इफेक्टमध्ये आराम मिळण्यासाठीसुद्धा ॲरोमाथेरपीचा वापर करतात. काही वेळेला ॲरोमाथेरपी म्हणजेच हे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॅग्रन्सेस, ऑइल एक्स्ट्रॅक्ट्स जे असणार आहेत ते बॅक्टेरिया, फंगस आणि व्हायरसेस यांच्यावरतीसुद्धा काम करतात आणि त्यांना आपल्या बॉडीमध्ये येण्यापासून किंवा बॉडीला नुकसान करण्यापासून वाचवण्याचं काम करतात. खूप वेळेला ॲरोमाथेरपी इम्प्रूव्ज डायजेशन अँड बूस्ट आवर इम्युनिटी. भरपूर वेळा आपल्या पचनाची क्रियासुद्धा ॲरोमाथेरपीमुळे खूप छान होते आणि एकंदरीतच आपली प्रतिकारशक्ती वाढवण्याचं, इम्युनिटी बुस्टिंगचं कामसुद्धा ॲरोमाथेरपी करणार आहे. एक सिंपलमध्ये उदाहरण देतो ॲरोमाथेरपीचं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. स्प्रे, बॉडी परफ्युम्स, डिओडरंट्स, पावडर, क्रीम्स हे तर अगदी आपण वर्षानुवर्षे लहानपणापासून लावतच आलेलो आहोत. पण आता करोना व्हायरसच्या काळात बघितलं असेल तर सॅनिटायझर्स आले. सुरुवातीला सॅनिटायझर्स फक्त अल्कोहोलयुक्त असायचे, पण आता सॅनिटायझर्स कसे आहेत
वेगवेगळ्या मस्तपैकी फ्लेवर्स मध्ये आहेत. ऑरेंज फ्लेवर, मेंथॉल फ्लेवर, लेमन फ्लेवर, मेडिमिक्सचा सेपरेट हँड वॉश, सेपरेट सॅनिटायझर्स, मग डेटॉलचं हँड वॉश, वेगवेगळे हँड वॉश आले, मग कुठे संतूरचं हँड वॉश आलं, आणि वेगवेगळे फ्लेवर्स या हँड वॉशमध्ये आले. म्हणजे हात धुताना, सॅनिटायझरने हात सॅनिटाईज करताना काय होणार आहे, एक छानसा वास येईल, ॲरोमा येईल, आणि आपल्या नाकातून जेव्हा शरीरात जाईल, मेंदूपर्यंत पोचेल, तेव्हा आपल्याला रिलॅक्स फील होईल, छान फील होईल. सो दिस इज नथिंग बट द ॲरोमा थेरपी. सो असं हे ॲरोमा थेरपीचे खूप सारे बेनिफिट्स आहेत आपल्या शरीरावरती, आणि सिंपल आहे ही ट्रीटमेंटची पद्धती, आणि ही एक कला आणि विज्ञानसुद्धा आहे. सो एकंदरीत आता तुमच्या लक्षात आलं असेलच ॲरोमा थेरपी म्हणजे काय. सिंपलमध्ये यूज ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट एक्स्ट्रॅक्ट्स, फ्रॅग्रन्सेस अँड ॲरोमा इन द ट्रीटमेंट ऑफ फिजिकल अँड मेंटल डिसिजेस ऑर डिसऑर्डर्स ऑफ ह्युमन बीइंग. सहज सांगायचं तर, सोप्या भाषेत सांगायचं तर, वेगवेगळ्या प्रकारचे गंध, सुगंध यांचा वापर करून माणसाला होणारे किंवा झालेले शारीरिक आणि मानसिक आजार दूर करण्याची उपचार पद्धती म्हणजेच ॲरोमा थेरपी. आणि जे कोणी आता तुम्ही माझं लेक्चर ऐकतायत किंवा सगळी जगातली माणसंही कोणत्या ना कोणत्या तरी फ्रॅग्रन्सकडे कायम आकर्षित होतातच. काही जणांना लॅबमध्ये एक्सपेरिमेंट करताना इथेनॉलचा वास आवडतो, काही जणांना व्हाईटनरचा वास आवडतो, काही जणांना वाहनातून निघणारा धुराचा वास, काहींना पेट्रोल, डिझेल, रॉकेल याचा वास आवडतो. सो वास आवडतो म्हणजेच तुम्हाला रिलॅक्स वाटतं, छान फील होतं, अँड दिस इज नथिंग बट दी ॲरोमा थेरपी. नाऊ वी विल प्रोसीड फर्दर विथ मोस्ट कॉमन ॲरोमा थेरपी ऑइल्स अवेलेबल. आता बाजारामध्ये जर तुम्हाला जाऊन ॲरोमा थेरपीमधले कोणते कोणते तेलं अवेलेबल आहेत हे जर बघायचं असेल तर सिम्पलमध्ये थोडीशी मदत म्हणून मी ही स्लाईड इथे वाढवलेली आहे. सो बाजारामध्ये आजकाल तुम्ही गेलात कोणत्याही मेडिकल शॉपमध्ये किंवा एखाद्या मोठ्या मॉलमध्ये तर तुम्हाला ही इतकी सारी ऑइल्स कॉमनमध्ये मिळतील. लव्हेंडर ऑइल, रोज ऑइल, लेमन ग्रास ऑइल, सँडलवूड ऑइल, टी ऑइल, पॅचोली ऑइल, ऑरेंज, लेमन, जिंजर ऑइल, जिरॅनियम, युकॅलिप्टस, फेनेल ऑइल, अँड स्टील सो मेनी टाईप्स अँड व्हरायटीज ऑफ ऑइल्स आर देअर. सो सिम्पलमध्ये लेमन ऑइल आहे, म्हणजे लिंबाचं तेल आहे, लिंबू सरबत सगळ्यांना माहिती आहे, लिंबाला छान वास येतो. संत्र्याचं तेल आहे, ऑरेंज ऑइल आहे, संत्र्याला खूप छान वास असतो म्हणून मेंटोसमध्ये ऑरेंज फ्लेवर मिळतो. सो असे हे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत ज्यांची ही ऑइल्स बाजारामध्ये विकत मिळतात, आणि ही ऑइल्स आपण मग मसाज करण्यासाठी वापरू शकतो. आंघोळ करताना बालदीभर पाण्यामध्ये एखादं बूच आपण ऑइलचं टाकलं तर छान असा सुगंध तयार होईल. पूर्वी आंघोळ करताना एकाच बाथरूममध्ये सगळे आंघोळ करायचे, काही वाटायचं नाही, पण हल्ली सगळ्या बाथरूममध्ये संडासमध्ये आपण काय ठेवतो, एअर फ्रेशनर्स ठेवतात, ओडोनिल किंवा गोदरेजचे एअर फ्रेशनर्स, का तर छान वास यावा आणि आपल्याला रिलॅक्स फील व्हावं. सो असं हे एक वेगळंच शास्त्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला झालेले मानसिक आणि शारीरिक आजार बरा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुगंध, गंध, सुवास, वेगवेगळे फ्रॅग्रन्सेस आणि ॲरोमा यूज केले जातील. अँड धिस एन्टायर थेरपी ऑफ ट्रीटमेंट ऑफ फिजिकल अँड मेंटल डिसिजेस ऑफ ह्युमन्स बाय युझिंग डिफरंट टाईप्स ऑफ फ्रॅग्रन्सेस अँड ॲरोमाज इज कॉल्ड ॲज ॲरोमा थेरपी. सो दिस इज ऑल अबाउट इंट्रोडक्शन अँड फ्यू यूजेस ऑफ ॲरोमा थेरपी. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग धिस व्हिडिओज. फॉर मोर व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. थँक्यू.